चैप्टर 12 काव प्लैन 2 कुरुक्षेत्र कराची 1973 चिली लैटिन अमेरिकेतील एक देश। अध्यक्ष होते साल्वादोर आयंदे, समाजवादी विचारांचे। देशातील उद्योगधंद्यांचे त्यांनी राष्ट्रीयकरण केले। पाहता पाहता त्यांच्या विरोधात लोकचळवळ सुरू झाली, देशातील परिस्थिती चिघळली। ते पाहून लष्कराने त्यांची सत्ता उलथवली, आयंदे यांना ठार मारण्यात आले। जनरल ऑगस्टो पुनाशोने सत्ता ताब्यात घेतली। 1975 बांगलादेश, अध्यक्ष मुजीब उर रहमान। जानेवारी महिन्यात त्यांनी एकपक्षीय समाजवादी सत्ता स्थापन करण्याची घोषणा केली। 6 महिन्यांनी 15 ऑगस्टच्या दिवशी त्यांच्या विरोधात लष्कराने बंड केले। निवासस्थानात घुसून त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांची, नातेवाईकांची हत्या करण्यात आली। लष्कर प्रमुख जिया उर रहमान यांनी देशाची सूत्रे हाती घेतली। 1977 पाकिस्तान, पंतप्रधान जुल्फिकार अली भुट्टो। लोकशाही मार्गाने निवडून येऊन देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर महत्त्वाच्या उद्योगधंद्यांचे त्यांनी राष्ट्रीयकरण सुरू केले। त्यांनी समाजवादी अर्थव्यवस्था राबवण्याचा प्रयत्न केला आणि जमीन सुधारणा कायदे केले। 5 जुलै 1977 रोजी त्यांना लष्कराने अटक केली, त्यांचे मंत्रिमंडळ बरखास्त करण्यात आले। जनरल जिया उल हक यांची लष्करशाही सुरू झाली। 2 वर्षात भुट्टो यांना फासावर चढवण्यात आले। या तिन्ही घटनात एक साम्य होते, ते म्हणजे CIA हात। आयंदे यांच्या विरोधात बंड उभे केले ते CIA शेख मुजीब यांच्या हत्येतही CIA हात असल्याचे सांगितले जाते। अमेरिकी शोधपत्रकार लॉरेन्स लिफशुट्स यांनी ढाक्यातील तेव्हाचे अमेरिकी राजदूत युजन बुस्टर यांच्या हवाल्याने त्या षड्यंत्राचा गोप्यस्फोट केला आहे। तर अमेरिकेचे माजी ॲटर्नी जनरल आणि मानवाधिकार कार्यकर्ते रॅमसे क्लर्क यांनी CIA भुट्टोंना वधस्तंभावर चढवले असे सांगून सारेच चित्र स्पष्ट केले आहे। हेच चित्र भारतात रंगवण्याचे प्रयत्न सुरू होते, ते तोवर अयशस्वी ठरले होते। दरम्यानच्या काळात जनता सरकारचा प्रयोग होऊन गेला। 1980 साली इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधान झाले। याच कालखंडात CIA भारतीय गुप्तचर संस्था, लष्कर, प्रशासन, माध्यमे यांना पोखरून काढले होते। खूप आधीपासून हे प्रयत्न सुरू होते। बांगला युद्धाच्या वेळी इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळातील एक मंत्री CIA एजंट होता। तो युद्धासंबंधीच्या महत्त्वाच्या बातम्या अमेरिकेला पुरवत होता। हा सेम्युअर हर्ष या ज्येष्ठ अमेरिकी शोधपत्रकाराचा दावा या संदर्भात महत्त्वाचा आहे। हर्ष यांच्या द प्राइस ऑफ पॉवर, किसिंजर इन द निक्सन व्हाईट हाऊस या पुस्तकानुसार हा एजंट म्हणजे अन्य कोणी नव्हे तर मोरारजी देसाई हे होते। हे अर्थातच अनेकांना अमान्य आहे। त्यात रॉचे माजी अधिकारी RK यादव हे जसे आहेत, तसेच मोरारजींचे तेव्हाचे निकटवर्ती सहकारी आणि सध्याचे भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी हेही आहेत। स्वामी यांनी तर मोरारजींचा बचाव करण्यासाठी संशयाचा काटा थेट यशवंतराव चव्हाण यांच्यावर नेऊन ठेवला होता। ज्येष्ठ संपादक विनोद मेहता यांनी त्यांच्या लखनौ बॉय या आत्मकथनात तो किस्सा सांगितला आहे। त्यानुसार सुब्रमण्यम स्वामींनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन खरे हेर मोरारजी नव्हेत तर भारताचे दुसरे एक उपपंतप्रधान आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत असे जाहीर केले। त्यावेळी त्यांना एका पत्रकाराने विचारले की तुमचा इशारा यशवंतराव चव्हाण यांच्याकडे आहे का, तर त्यावर स्वामी यांनी त्यांचे ते नेहमीचे स्मित केले, त्यात होकार होता। स्वामींचे ते म्हणणे हैदराबादमधील एक दैनिक वगळले तर कोणीही गांभीर्याने घेतले नाही। आजही कोणाचा त्यावर विश्वास नाही। हे दोन्ही नेते CIA हेर असू शकत नाहीत असे असले तरी एक प्रश्न उरतोच, मग CIA गोपनीय माहिती कोण पुरवत होते? एकंदरच त्या काळात भारतीय राज्यव्यवस्थेत CIA हेरांचा सुळसुळाट झालेला होता। KGBही त्यात मागे नव्हती। भारतीय उपखंड शीतयुद्धाचे एक कुरुक्षेत्र बनला होता। भुट्टो यांना फासावर लटकावून पाकिस्तानच्या अध्यक्षपदी आलेल्या जनरल जिया यांना बांगलादेश मुक्तीचा सूड उगवायचा होता। CIA साथ त्यांना होतीच। तशात त्यांच्यासाठी अत्यंत फायद्याची अशी गोष्ट घडली, ती म्हणजे सोव्हिएत रशियाने अफगाणिस्तानवर कब्जा केला। त्या एका घटनेमुळे अमेरिकेच्या लेखी पाकिस्तानचे महत्त्व कमालीचे वाढले। CIA काही अरब राष्ट्रांकडून पाकिस्तानला शस्त्रांचा आणि पैशांचा पूर वाहू लागला। जिया यांनी त्यातीलच काही शस्त्रे आणि पैसा भारताकडे वळवला। पंजाबातील हिंसक दहशतवादाचा तो प्रारंभ होता, त्याला अर्थातच CIA आशीर्वाद होता। खलिस्तानवादी चळवळीला खतपाणी घालण्याचे काम CIA आणि ISI सुरू केले।
ते साधारणतः 1971 भारताच्या पूर्व पाकिस्तानातील खेळीला उत्तर म्हणून त्यांनी भारताविरोधात डॉक्टर जगजीत सिंग चौहान या शीख नेत्याच्या शीख होमरूल चळवळीचा पत्ता फेकला होता. 1977 त्यांनी डॉक्टर चौहान यांना जगाच्या व्यासपीठावर नाचवून घेतले. बी रमण सांगतात, 77 इंदिरा गांधी हरल्या आणि CIA व ISI खलिस्तानमधील रस आटला. 1980 त्या पुन्हा सत्तेवर आल्या आणि पुन्हा खलिस्तानवादी दहशतवाद्यांनी जोर धरला. याला सनसनीत प्रत्युत्तर देणे आवश्यक होते. ते प्रत्युत्तर होते स्वतंत्र सिंधू देश चळवळ. भाषा हे अतिशय धारदार शस्त्र आहे. बहुभाषिक समाजात तर ते जपूनच वापरावे लागते, अन्यथा त्यातून अस्मितांचे प्रश्न उभे राहतात. ते नीट सोडवले नाहीत तर त्यातून हिंसक चळवळी फोफावतात. आपण हे भारतात खलिस्तानवादी चळवळीत पाहिले. त्यातील एक प्रमुख मुद्दा होता भाषेच्या लिपीचा. आपण हे श्रीलंकेत पाहिले. तेथे वाद होता तमिळ विरुद्ध सिंहली असा. लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम म्हणजे LTTE याच्या उदयामागे जी काही कारणे होती त्यात तमिळ भाषिक अस्मितेवरील आघात हेही एक कारण होते. सिंधू देश चळवळीचा जन्मही भाषिक मुद्द्यातून झाला. फाळणीनंतर उत्तर प्रदेश हैदराबाद येथील अनेक मुस्लिमांनी रस्ता धरला तो पाकिस्तानातील सिंध प्रांताचा. हे मुहाजीर म्हणजे निर्वासित. ते उर्दू भाषिक होते. एकतर ही पाकिस्तानची अधिकृत भाषा आणि दुसरीकडे सिंध प्रांतात ती भाषा बोलणाऱ्या मुहाजिरांची मोठी संख्या. यात सिंधी भाषा गुदमरू लागली. समाज जीवनावर उर्दू भाषा थोपवण्याचे प्रयत्न सुरू झाल्यानंतर त्याची तीव्र प्रतिक्रिया प्रथम उमटली ती सिंधी बुद्धिजीवी आणि विचारवंतांमध्ये. GM Said हे त्यातीलच एक. ते धर्मपंथाने सुफी आणि विचारांनी थिओसॉफिस्ट. इब्राहिम जोयो या शिक्षकाच्या सहाय्याने त्यांनी सिंधी भाषिक आणि सांस्कृतिक अस्मितेची मांडणी करण्यास सुरुवात केली. त्यातून आकारास आला सिंधी राष्ट्रवाद. त्याचा पुरस्कार करण्यासाठी त्यांनी GA Sindh कौमी महज ही राजकीय संघटना उभारली. तिला उभारी आली ती बांगलादेशाच्या निर्मितीने. तेथील भाषिक सांस्कृतिक आंदोलनापासून स्फूर्ती घेऊन 1972 सईद यांनी पहिल्यांदा पाकिस्तानपासून आझादीची स्वतंत्र सिंधू देशाची मागणी केली. त्यांच्या एका पुस्तकाचे नाव आहे हिन्यार पाकिस्तान खेय टुट्टन खापे. आता पाकिस्तानचे तुकडे झालेच पाहिजेत. यातून एक गोष्ट स्पष्ट होते. ती म्हणजे 16 डिसेंबर 1971 लंडनमधील चेरिंग क्रॉस हॉटेलमधील ती गुप्त बैठक फोल ठरली नव्हती. बांगलादेशी नेते अब्दुस समद आझाद यांनी पाकिस्तानचे तुकडे करण्याचा डाव त्या बैठकीत मांडला होता. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या नेत्यांमध्ये GM Said यांचा एक प्रतिनिधी होता. रॉने विणलेल्या जाळ्याच्या गाठी अशा अचानक कुठेतरी दिसून येतात. ही पंजाबी मुहाजिरांपासून आझादीची स्वतंत्र देशाची मागणी जोर धरणार तोच पाकिस्तानच्या राजकीय शिखरावर जुल्फिकार अली भुट्टो यांची प्रस्थापना झाली. तेही सिंधी. एक सिंधी व्यक्तीस पाकिस्तानची पंतप्रधान झाली म्हटल्यावर अस्मितेच्या चळवळीचा जोरच ओसरला. परंतु पुढच्या काही वर्षातच परिस्थिती पालटली. सिंधी भुट्टोंना पंजाबी जनरल जिया यांनी फासावर चढवले आणि पुन्हा एकदा सिंधू राष्ट्रवादाचा आवाज मोठा होऊ लागला. कराची हे सिंधचे केंद्रस्थान. दरम्यानच्या काळात तेथे परराज्यातील परभाषिकांचे वर्चस्व वाढू लागले होते. मुहाजिरांप्रमाणेच आता तेथे खैबर पख्तुनख्वामधून मोठ्या प्रमाणावर पंजाब्यांचे स्थलांतर होत होते. त्याविरोधात GA Sindh चळवळीने आक्रमक पवित्रा घेतला. याच काळात रॉने पाकिस्तानातील स्वतंत्रतावाद्यांशी संपर्क वाढवल्याचे दिसते. सिंधी चळवळीचे नेते गुपचूप भारतात येऊन जात असत. ते सोपे नव्हते. पाकिस्तानी ISI त्यांच्यावर नजर असे. परंतु रॉचे एजंट त्यांच्या जाण्या येण्याची व्यवस्था करत. येथे ते इंदिरा गांधी काव तसेच रॉचे तेव्हाचे प्रमुख गॅरी सक्सेना यांना भेटत. याच काळात पाकिस्तानच्या अंतर्गत परिस्थितीसमोर हळूहळू बिकट आव्हाने उभे राहू लागली होती. कराचीतील कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आला होता. त्यामागचा परकी हात लपून राहणे शक्य नव्हते. त्याला शह देण्यासाठी ISI आणि जनरल जिया यांनी एक राजकीय खेळी केली. अल्ताफ हुसेन हे ऑल इंडिया मुहाजिर स्टुडंट ऑर्गनायझेशन या लढाऊ विद्यार्थी संघटनेचे नेते. ते तेव्हा लंडनमध्ये राहत होते. त्यांना पाकिस्तानात आणण्यात आले आणि त्यांच्या संघटनेचे रूपांतर मुहाजिर कौमी मुवमेंट म्हणजे MQM या संघटनेत करण्यात आले. ही 1984 घटना. पाहता पाहता या संघटनेने कराचीवर कब्जा केला.
कराचीतील गल्लोगल्ली संघटनेच्या शाखा तयार झाल्या. खंडणीखोरी, हाणामारी, गद्दारांचे खून हा राजकीय कार्यक्रम झाला. अल्ताफ हुसेन मुहाजीर हृदय सम्राट बनले. त्यांच्या बोटाच्या एका इशाऱ्यासरशी कराची बंद होऊ लागली. त्यांच्या विचारांचे सोने लुटण्यासाठी, त्याचे धडाकेबाज भाषण ऐकण्यासाठी लाखोंची गर्दी होऊ लागली. या संघटनेचा प्रभाव एवढा होता की सिंधमधील जवळजवळ प्रत्येक पक्षाला असे वाटत होते की आपला खात्मा करण्यासाठी जिया यांनी MQMचे भूत उभे केले आहे. यात गंमत अशी की स्वतः जनरल जिया हे पाकिस्तानचे पुरते इस्लामीकरण करत असताना अल्ताफ हुसेन यांचा पक्ष मात्र डावी राजकीय विचारधारणा घेऊन उभा राहिला होता. त्यामुळे या पक्षाचे पाकिस्तानातील मुख्य राजकीय प्रवाहाशी पटणे शक्यच नव्हते. रॉनने त्याचा फायदा घेतला नसता तरच नवल. आज पाकिस्तानात अल्ताफ हुसेन यांची ओळख आहे ती रॉचा एजंट आणि देशाचा गद्दार अशीच. याला प्रामुख्याने कारणीभूत आहे 1992 जिनापूर प्लॅन. सिंध प्रांतात एकीकडे स्वतंत्र सिंधू देशची मागणी होत होती. सिंधू राष्ट्रवाद्यांच्या दहशतवादी संघटना उदयाला आल्या होत्या. त्याचवेळी मुहाजीर हे सिंधपासून स्वातंत्र्याची स्वतंत्र मुहाजीर सुभ्याची मागणी करत होते. सिंधला पाकिस्तानपासून आझादी हवी होती आणि मुहाजिरांना सिंधपासून असे हे त्रांगडे होते. त्यातून सिंधी विरुद्ध मुहाजीर अशा दंगली होत होत्या. बॉम्बस्फोट, गोळीबार होत होते. एकमेकांच्या कार्यकर्त्यांचे हत्यासत्र सुरू होते. सिंधमधील राजकारण अक्षरशः सडले होते. 1988 बेनझीर भुट्टो यांची पाकिस्तान पीपल्स पार्टी सत्तेवर आली. पाकिस्तानला पहिला महिला पंतप्रधान लाभल्या. या सरकारला MQMचा पाठिंबा होता. त्या दोन पक्षांचा 59 कलमी करार झाला होता. पण सत्तेवर येताच बेनझीर यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्या सिंधी म्हणून त्या मुहाजिरांच्या भल्याकडे लक्ष देत नाहीत अशी भावना मुहाजिरांमध्ये निर्माण झाली आणि त्यातून PPP व MQM यांच्या विद्यार्थी संघटनांमध्ये संघर्ष निर्माण झाला. कराची आणि हैदराबाद ही दोन्ही शहरे पेटली. अखेर मे 1990 बेनझीर यांनी त्या दोन्ही शहरातील दंगली काबूत आणण्यासाठी लष्कराला पाचारण केले. त्यानंतर ऑगस्टमध्ये बेनझीर यांची सत्ता गेली. अध्यक्ष गुलाम इसा खान यांनी त्यांचे सरकार बरखास्त केले आणि नवाज शरीफ यांची पंतप्रधान म्हणून कारकीर्द सुरू झाली. अल्ताफ हुसेन यांनी मुहाजिरांच्या प्रश्नांवरून शरीफ यांनाही विरोध सुरू केला. आता शरीफ यांच्यासाठी अल्ताफ हुसेन यांना लगाम घालणे गरजेचे झाले होते. याचे एक कारण म्हणजे अल्ताफ हुसेन यांचे बेभरवशाचे राजकारण, त्यांच्या पक्षाच्या हिंसक कारवाया, वेळोवेळी ते पुकारत असलेले बंद. यामुळे कराची बंदरातील उलाढालीवर झालेला परिणाम, कराचीतील अशांततेमुळे बंदरातील मुहाजिरांच्या सततच्या संपामुळे अनेक आंतरराष्ट्रीय जहाज कंपन्यांनी कराची बंदराकडे पाठ फिरवली होती. अखेर शरीफ यांनी 1992 कराची MQM मुक्त करण्यासाठी लष्कर आणि ISI यांच्या मदतीने मोहीम आखली. तिचे सांकेतिक नाव होते ऑपरेशन क्लीनअप. या मोहिमेचे तत्कालीन कारण ठरली ती जिनापूर योजना. सिंधमधून कराची फोडायची आणि वेगळे जिनापूर राज्य स्थापन करायचे असा डाव MQMने आखला होता. त्या प्रस्तावित राज्याचा नकाशाही तयार करण्यात आला होता. नेमका तो नकाशाच पाकिस्तानी लष्कराच्या हातास लागला. तो सापडला MQMच्या कार्यालयात. देशाचे तुकडे करण्याचे, सिंधमधून कराची वेगळी करण्याचे हे कारस्थान उघड होताच केवळ सिंधमध्येच नव्हे तर संपूर्ण पाकिस्तानात संतापाची लाट उसळली आणि त्या पार्श्वभूमीवर शरीफ यांनी कराची MQM मुक्त करण्यासाठी तेथे लष्कराची फौज आणि ISI गुप्तचर पाठवले. पण त्याच्या 1 महिना आधीच अल्ताफ हुसेन यांनी पाकिस्तानातून पलायन केले होते. 21 डिसेंबर 1991 रोजी त्यांच्या हत्येचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे त्यांनी पाकिस्तान सोडले आणि लंडनमध्ये राजकीय आश्रय घेतला. या जिनापूर योजनेमुळे आणि अल्ताफ हुसेन यांच्या पलायनामुळे त्यांच्या गद्दारीवर जणू शिक्कामोर्तबच झाले. पण वास्तव याहून वेगळे होते. जिनापूर योजना नावाची चीजच अस्तित्वात नव्हती. MQMने जिनापूर राज्याचा कोणताही नकाशा तयार केलेला नव्हता. ते सगळे लष्कराचे षडयंत्र होते. लष्करानेच तसा बनावट नकाशा तयार करून तो MQMच्या नावावर खपवला होता. हे सगळे उघडकीस आले ते त्यानंतर तब्बल 18 वर्षांनी. त्या षडयंत्राचा सहभागी असलेले ब्रिगेडियर इम्तियाज अहमद उर्फ बिल्ला आणि जनरल नासिर अहमद खान या दोन अधिकाऱ्यांनी त्यांच्या निवृत्तीनंतर 24 ऑगस्ट 2009 रोजी हा गौप्यस्फोट केला.
पण याचा अर्थ अल्ताफ हुसेन हे पाकिस्तान विरोधात कारवाया करत नव्हते का? सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते रॉचे एजंट नव्हते का? असतील तर त्यांना रॉने कधी गळाशी लावले होते? या प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळतात ती लंडनमधील मुत्तहिदा, जिला पूर्वी मुहाजिर म्हणत, त्या कौमी मूवमेंटचा एक वरिष्ठ कार्यकर्ता तारिक मीर याने लंडन पोलिसांना दिलेल्या जबानीतून। अल्ताफ हुसेन यांनी ब्रिटनमध्ये राजकीय आश्रय घेतला असला तरी ते तेथून कराचीवर राज्य करत होते। लंडनच्या वायव्येस असलेल्या एजवेअरमध्ये त्यांनी पक्षाचे मुख्यालय स्थापन केले होते। याच कार्यालयावर 2012 डिसेंबर महिन्यात लंडन पोलिसांनी छापा टाकला होता। आरोप होता मनी लॉन्ड्रिंगचा, अवैध मार्गाने मिळवलेले काळे धन पांढरे केल्याचा। यानंतर जून 2013 अल्ताफ यांच्या निवासस्थानावरही पोलिसांनी छापा टाकला। त्यावेळी त्यांच्या घरातून 4,00,000 पौंड एवढी रक्कम जप्त करण्यात आली। त्या प्रकरणी 3 जून 2014 त्यांना अटकही करण्यात आली होती। काही तासात जामिनावर ते सुटले, परंतु तोवर इकडे कराचीमध्ये हलकळवर माजला होता। MQMच्या समर्थकांनी ते शहर बंद पाडले होते। या आरोपातून पुढे न्यायालयाने त्यांना मुक्त केले, परंतु त्या चौकशी दरम्यान तारिक मीर या कार्यकर्त्याकडून पोलिसांच्या हाती जी माहिती लागली ती धक्कादायक होती। ती माहिती होती MQM आणि रॉस यांच्यातील संबंधाची। गुप्तहेर संस्थांची कामाची रीतही यातून उघड होते। 30 मे 2012 म्हणजे MQMच्या कार्यालयावरील छापानंतर 5 महिन्यांनी एजवेअर पोलीस ठाण्यात मीर यांची जबानी नोंदून घेण्यात आली आहे। त्यात त्यांनी सांगितले, हुसेन म्हणजेच मिस्टर एच यांना भारताकडून पैसे मिळत असत। साधारणतः 1994 हे पैसे मिळवण्यास सुरुवात झाली। ही रक्कमही कमी नव्हती। दरवर्षी 8,00,000 पौंड एवढा निधी दिला जात होता, तोही रोकड स्वरूपात। सुरुवातीला ते पैसे कुरिअरने ब्रिटनमध्ये पाठवले जात, पण नंतर ब्रिटनमध्ये रोकड आणण्यावर 1,00,000 मर्यादा घालण्यात आली। तेव्हा मग ते वेगळ्या मार्गाने तेथील व्यावसायिकांच्या माध्यमातून पोहोचते केले जात, कधी ते बँक खात्यात ट्रान्सफर केले जात। हे पैसे हवाल्याच्या मार्गाने पाठवले जात असत, असे मीर सांगतात। या जबानीच्या अधिकृत कागदपत्रात या ठिकाणी एक छोटीशी गंमत पाहायला मिळते। जबानी घेणाऱ्या अधिकाऱ्याला बहुधा हवाला म्हणजे काय हे नेमके माहीत नसावे। त्याचा गोंधळ उडाल्याचे दिसते की हवाला हे व्यक्तीचे नाव आहे की आणखी कशाचे। त्यामुळे द मनी वुड आयदर बी ट्रान्सफर्ड टू मिस्टर एच बाय हवाला या वाक्यातील हवाला या शब्दापुढे त्याने कंसात प्रश्नचिन्ह नोंदवून ठेवले आहे। मीर यांच्या म्हणण्यानुसार रॉने 1994 लंडनमध्ये MQMशी संपर्क साधला। त्यानंतर मग MQMचे प्रतिनिधी आणि रॉचे गुप्तचर यांच्या युरोपातील विविध शहरात बैठका होऊ लागल्या। त्याची खबर कोणाला लागू नये यासाठी खास काळजी घेण्यात येत असे। मीर सांगतात, ज्या ठिकाणी भेटायचे ठरले असेल तेथे आम्ही कधीही थेट जात नसू। उदाहरणार्थ आम्ही रोमला जायचो ते फ्रँकफर्ट मार्गे। त्या बैठकीची तारीख आणि स्थळ नेहमीच भारतीय व्यक्ती ठरवत असेल। फक्त 2 दिवस आधी आम्हाला ती कळवण्यात यायची, मग त्यांनी व्यवस्था केल्यानुसार आम्ही एखाद्या 5 तारांकित हॉटेलात भेटायचो। ही पहिली भेट बहुधा रोममध्ये झाली किंवा व्हिएन्नामध्ये। तिला अनवर आणि हुसेन उपस्थित होते। 3-4 वेळा आमची मीटिंग झाली, त्यातील एक नक्कीच रोममध्ये झाली, एक व्हिएन्नामध्ये, एक झुरिकमध्ये, एक ऑस्ट्रियातील साल्सबर्ग या लहानशा शहरात आणि एक प्रागमध्ये। या भेटीने मी भारतीय व्यक्तींना वाटे तेव्हाच होत असत। बैठकीचा उद्देश एकमेकांची जान पहचान व्हावी हा होता। मला वाटते त्यांची नावे खरी नव्हती, त्यांनी त्यांची नावे, ओळख किंवा पद कधीच सांगितले नाही। मला वाटतं ते रॉचे लोक होते। त्यातील एका ज्येष्ठ व्यक्तीची पोहोच थेट पंतप्रधानांपर्यंत होती। आम्ही त्यांच्याकडून किती पैसे मागितले ते मला आठवत नाही, पण मला वाटते सुमारे 15,00,000 अमेरिकी डॉलर असावेत। त्यांनी किती दिले ते मला माहीत नाही। ते पैसे हुसेन यांच्याकडे गेले। भारताकडून हे पैसे का दिले जात असत या प्रश्नावर मीर म्हणतात, भारत सरकार आम्हाला निधी देत होते कारण आम्हाला पाठिंबा देणे हे चांगले असल्याचे त्यांना वाटत होते, पण या पैशांच्या बदल्यात त्यांनी आमच्याकडून कधीही कसली अपेक्षा केली नाही। असे सांगता सांगता मीर म्हणतात, त्यांना त्याबदल्यात आम्ही काय देऊ शकत होतो याची मला कल्पना नाही। आम्ही सरकारमध्ये होतो तेव्हाही आमच्याकडे कसलेही अधिकार नव्हते। मी जेव्हा त्या भारतीय व्यक्तीला भेटायचो तेव्हा त्याने कधीही आम्ही त्यांच्यासाठी काय करू शकतो
हे सांगितल्याचे माझ्या ऐकिवात नाही. बहुधा मला वाटते प्रशिक्षण दिले जात होते, शस्त्रास्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण. MQMची स्थापना झाली तेव्हा त्यांनी प्रशिक्षण दिले होते. या सगळ्या बैठका आणि आर्थिक व्यवहाराची कल्पना फक्त 4 जणांना होती. त्यातील एक स्वतः हुसेन, दुसरे मीर, तिसरे डॉक्टर F म्हणून कोणी आणि चौथे होते मोहम्मद अनवर. हे MQMच्या लंडन कार्यालयातील दुसऱ्या क्रमांकाचे प्रभावशाली नेते होते. तारिक मीर यांचे हे सारे दावे MQMच्या वरिष्ठ नेत्यांनी फेटाळून लावले आहेत. भारत सरकार ते मान्य करण्याची शून्य शक्यता आहे. तेव्हा ते दावे खरे की खोटे या वादात न पडता त्यातून उघड होणाऱ्या गोष्टी पाहाव्यात हेच बरे. मीर यांच्या या जबानीतून अनेक बाबी स्पष्ट होतात. एकतर MQM आणि रॉय यांचे संबंध होते. MQMच्या माध्यमातून कराचीतील वातावरण सतत स्फोटक ठेवण्यात रॉय यशस्वी झाली होती आणि त्याचा परिणाम पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवरही होत होता. मीर सांगतात की 1994 रॉच्या अधिकाऱ्यांनी पहिल्यांदा या पक्षाशी संपर्क साधला. या काळात भारतात पंतप्रधानपदी होते PV नरसिंह राव. परंतु मीर यांना हे केवळ लंडनमधील संपर्काबाबत म्हणायचे आहे असे दिसते, कारण पुढे तेच याआधी रॉने MQMच्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिल्याची माहिती देतात. याला 2016 दुजोरा दिला तो कराचीचे माजी महापौर मुस्तफा कमाल यांनी. त्यांच्या म्हणण्यानुसार MQM भारताकडून गेल्या 20 वर्षांपासून निधी घेत असल्याची माहिती पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांना होती. कमाल यांचा हा दावा संपूर्णपणे महत्त्वाचा ठरतो, कारण तेही MQMचे एक वरिष्ठ नेते होते. या सगळ्यातून आणखी एक विचित्र बाब समोर येते, ती म्हणजे रॉ MQMला पैसे पुरवत होती, प्रशिक्षण देत होती, त्याच काळात सिंधी नेत्यांशीही संधान बांधून होती. सिंध प्रांतात अल्ताफ हुसेन यांच्याप्रमाणेच आणखी एक बंडखोर नेत्याला रॉने सहकार्याचा हात दिला होता. काहीही झाले तरी अल्ताफ हुसेन हा एक राजकीय नेता होता. हा बंडखोर राजकीय घराण्यातला होता, पण होता मात्र दहशतवादी. त्याच्यावरच्या एका पुस्तकाचे नावच मुळी द टेररिस्ट प्रिन्स, म्हणजे दहशतवादी राजपुत्र असे आहे. त्याचे नाव मुर्तजा भुट्टो. भारताचे कट्टर शत्रू जुल्फिकार अली भुट्टो यांचा हा थोरला मुलगा. सुडाने पेटला होता तो. 1979 जनरल जिया यांनी जुल्फिकार अली यांची न्यायिक हत्या केली. मृत्यूपूर्वी भुट्टो म्हणाले होते, आज जिन्होंने मेरा खून बहाने की कोशिश की है उनका खून मेरे बेटों ने नहीं पिया तो वह मेरे बेटे नहीं है. मुर्तजाला आपले पित्याचे शब्द खरे करून दाखवायचे होते. मुर्तजाप्रमाणे भुट्टोंची कन्या बेंझीरही जियांचा बदला घेण्यास सज्ज झाली होती, पण तिचे आणि तिच्या भावांचे, मुर्तजा व शाहनवाज, यांचे मार्ग भिन्न होते. तिच्या दृष्टीने लोकशाही हाच सर्वोत्तम बदला होता. मुर्तजाचे मत वेगळे होते. जियांच्या लष्करशाहीचा मुकाबला संसदीय मार्गाने करणे अवघड आहे. त्यांच्या दहशतीला दहशत हेच उत्तर असू शकते असे त्याला वाटत होते. त्याने तोच मार्ग पत्करला. भुट्टो यांच्या मृत्यूनंतर दोघांनीही अफगाणिस्तानचा आश्रय घेतला आणि 1979 अल जुल्फिकार या संघटनेची स्थापना केली. डाव्या विचारसरणीच्या हिंसक अशा या संघटनेला अर्थातच काबूलचा पाठिंबा होता. या संघटनेने जियांना पहिला मोठा झटका दिला तो 1981 पाकिस्तान एअरलाइन्सच्या विमानाचे अपहरण करून. 2 मार्च 1981 ही घटना. पेशावरवरून 135 प्रवासी घेऊन हे विमान कराचीला निघाले होते. वाटेतच मुर्तजाचा जवळचा साथीदार सलामुल्ला हटीपू आणि अन्य 3 दहशतवादी यांनी त्याचे अपहरण केले. ते विमान काबूलला नेण्यात आले. पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या आणि डाव्या विचारसरणीच्या 55 कार्यकर्त्यांची सुटका करावी अशी त्यांची मागणी होती. त्याला झिया सरकारने अर्थातच नकार दिला. 13 ते नाट्य चालले. अखेर त्या विमानातील एका प्रवाशाला मेजर तारिक रहीम यांना अपहरणकर्त्यांनी गोळ्या घातल्या आणि त्यांना विमानातून खाली फेकून दिले. रक्तस्रावाने मृत्यू पावले. ते पाहून जिया सरकार झुकले आणि त्यांनी अल जुल्फिकारच्या मागण्या पूर्ण केल्या. बहुधा या यशस्वी अपहरणामुळे रॉच्या नजरेत मुर्तजा आले असावेत. जर्मन इतिहासकार हाईन जी कॅसलिंग सांगतात की अल जुल्फिकारच्या अनेक सदस्यांना रॉने प्रशिक्षण दिले होते. 13 पाकिस्तानात वास्तव्य करून तेथील राजकारण आणि सुरक्षा यंत्रणा यांचा अभ्यास करून कॅसलिंग यांनी फेथ युनिटी डिसिप्लिन द ISI ऑफ पाकिस्तान हे पुस्तक लिहिले.
त्यात जुल्फिकार अली भुट्टोंचे एकनिष्ठ अनुयायी आणि मुर्तजा यांचे जवळचे सहकारी राजा अनवर यांना उद्धृत करून ते सांगतात की सप्टेंबर 1982 पाकिस्तान आणि अफगाणिस्तान येथून अल जुल्फिकारचे काही सदस्य भारतात गेले. रॉने दिल्लीतील सूर्यनगर भागात उभारलेल्या एका कॅम्पमध्ये त्यांची व्यवस्था केली होती. त्या शिबिराची जबाबदारी रावळपिंडीतील पाकिस्तान पीपल्स पार्टीचे कार्यकर्ते सरदार सलीम यांच्याकडे सोपवण्यात आली होती. तेथे गेल्याबरोबर प्रत्येक दहशतवाद्याच्या हातांचे ठसे घेतले जात, त्यांचेच छायाचित्र काढण्यात येई, त्यांना सांकेतिक नाव देण्यात येई, तेही हिंदू नाव. त्यानुसार मुर्तजा भुट्टो याला कुमार, सरदार सलीमला काशीराम, याकूब चिना याला अशोक, तर उमर हयातला दीपक असे नाव देण्यात आले होते. हे कशासाठी? तर त्यांना प्रशिक्षण देणाऱ्या कनिष्ठ अधिकाऱ्यांना आणि जवानांना हे लोक पाकिस्तानी आहेत किंवा मुस्लिम आहेत हे कळू नये यासाठी. रॉच्या अधिकाऱ्यांना एक गोष्ट पक्की ठाऊक होती की आज ना उद्या यातील काही दहशतवादी नक्कीच आयएसआयच्या हाती लागतील, त्यांची कसून चौकशी केली जाईल. त्यातून त्यांना भारतात कुठे प्रशिक्षण देण्यात आले होते हे समजू नये यासाठी खास काळजी घेण्यात आली होती. प्रशिक्षणाचे ठिकाण त्यांच्यापासून गुप्त ठेवण्यात आले होते, त्यासाठी त्यांनी दिल्लीतून खास हेलिकॉप्टरने प्रशिक्षण शिबिरात नेण्यात आले. त्यामुळे त्यांना एवढे समजले की कुठल्या तरी पहाडी इलाक्यात आपल्याला शस्त्रास्त्रांचे दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. वस्तुतः हे शिबिर होते भुजमध्ये. तेथे त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले की त्यांना पुन्हा सूर्यनगरमध्ये आणण्यात येईल. तेथून 4-4 जणांच्या गटाने त्यांना पाकिस्तानात घुसवले जाईल. राजा अनवर यांच्या म्हणण्यानुसार अल जुल्फिकारच्या सगळ्या कारवायांवर देखरेख आणि नियंत्रण होते रॉच्या चावला नावाच्या अधिकाऱ्याचे. रॉने प्रशिक्षित केलेल्या या दहशतवाद्यांनी पाकिस्तानात अगदी कहर माजवला होता. दोनदा तर त्यांनी जिया यांच्या हत्येचाच प्रयत्न केला होता. ते फसले नसते तर पंजाबमधील खलिस्तानी चळवळ एवढी चिघळली नसती. पाकिस्तानचे लष्करशहा जनरल जिया यांनी पंजाबमध्ये दहशतवादाचा जो नंगानाश सुरू केला होता त्याला जशाच तसे प्रत्युत्तर देण्याचे धोरण इंदिरा गांधी, त्यांचे परराष्ट्र मंत्रालय आणि रॉ यांनी आखले होते हे भारत सरकार कधीही मान्य करू शकणार नाही किंवा करणारही नाही. रॉमधून निवृत्त झालेले अधिकारीही त्याबाबत बोलतात ते राजकीय मुत्सद्द्यांच्या भाषेतच, परंतु त्यांच्या लेखनातील काही सूचक वाक्यांबरोबरच तेव्हाच्या काही घटना घडामोडीतून आपणास त्या धोरणाअंतर्गत नेमके काय केले जात होते याची माहिती मिळू शकते. भारत सरकारच्या पातळीवरून पाकिस्तानातील स्वतंत्रतावादी चळवळींना कशाप्रकारे खतपाणी घालण्यात येत होते याचे एक उदाहरण सापडते ते पाकिस्तानातील MRD या चळवळीच्या कालखंडामध्ये. सिंध हा जुल्फिकार अली भुट्टो यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीचा बालेकिल्ला. जनरल जिया यांनी भुट्टो यांना फासावर चढवल्यानंतर तो प्रांत धगधगत होता. जिया यांना सत्तेवरून खेचणे हे भुट्टो यांची पत्नी बेगम नुसरत आणि कन्या बेनझीर यांचे एकमेव लक्ष बनले होते. त्या दृष्टीने त्यांनी 1981 विविध विरोधी पक्षांची आघाडी स्थापन करून लोकशाहीच्या पुनर्स्थापनेची चळवळ मुवमेंट फॉर रिस्टोरेशन ऑफ डेमोक्रेसी MRD सुरू केली. 14 ऑगस्ट 1983 रोजी पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर MRDने देशव्यापी लढ्याचा बिगुल फुंकला. पाहता पाहता संपूर्ण सिंध प्रांत पेटला. यात सुरुवातीला बलूच संघटना सामील नव्हत्या, पण नंतर त्यातील पाकिस्तान नॅशनल पार्टी ही एक महत्त्वाची संघटना या लढ्यात उतरली. तरीही अद्याप सरहद्द गांधी खान, अब्दुल गफार खान उर्फ बाशा खान या आंदोलनापासून दूर होते. एवढेच नव्हे तर या आंदोलनात सामील न होण्याचे आवाहन त्यांनी आपल्या समर्थकांना केले होते. त्यावेळी त्यांचे पुत्र खान अब्दुल वली खान हे लंडनमध्ये होते. आपल्या देशात एवढे मोठे आंदोलन पेटल्याचे समजताच वली खान यांची पत्नी बेगम नसीम वली खान या तातडीने पाकिस्तानात परतल्या. येथे येताच त्यांनी आपल्या सासऱ्यांना बाजूला सारले, MRDची सूत्रे आपल्या हाती घेतली आणि 18 ऑगस्ट रोजी पेशावरमध्ये सरकारविरोधी मोर्चा काढण्याची घोषणा केली. पण मोर्चाच्या आदल्याच दिवशी त्यांना जिया यांच्या पोलिसांनी अटक केली. त्याने संतापलेल्या बाशा खान यांनी आपल्या अनुयायांना आंदोलनात उतरण्याची हाक दिली. तेव्हा जिया यांनी त्यांना नजरकैदेत ठेवले. बेगम नसीम वली खान यांच्यामुळे आतापर्यंत कराची आणि सिंध प्रांतातच धगधगत असलेल्या या आंदोलनाचे लोण बाहेरही पसरले.
येथे प्रश्न असा पडतो की बाशा खान यांचा विरोध असतानाही त्या जिया विरोधी आंदोलनात का उतरल्या? येथे येताच त्यांनी बाशा खान यांच्यासारख्या बुजुर्ग नेत्याला बाजूला सारून राजकारणाची सूत्रे आपल्या हाती कोणत्या बळावर घेतली? या प्रश्नांची उत्तरे तेव्हाच्या स्थानिक राजकारणातून कदाचित देता येतील, ती इतिहासाच्या पुस्तकात नोंदवली जातील, परंतु त्याला असलेला एक पातळसा पदर मात्र तसाच दुर्लक्षित राहील. तो पदर आहे वली खान आणि रॉय यांच्यातील संबंधाचा. लंडनमधील वास्तव्यादरम्यान वली खान अधूनमधून भारतात येत असत. येथे इंदिरा गांधी, काव किंवा रॉचे प्रमुख गॅरी सक्सेना यांच्याशी त्यांच्या बैठका होत असत. हे आता लपून राहिलेले नाही. स्वतंत्र बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री अब्दुस समद आझाद यांच्याशी लंडनमधील हॉटेलात त्यांची गोपनीय बैठक झाली होती आणि त्यात आझाद यांनी त्यांना भारताकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते हेही उघड झालेले आहे. या आझाद यांचे रॉशी संबंध होते. ही सर्व समीकरणे जुळवली तर यातून एक वेगळेच उत्तर येते आणि त्या उत्तराशी तेव्हाचा आणखी एक संदर्भ घट्ट जुळतो. तो संदर्भ आहे इंदिरा गांधी सरकारने तेव्हा जाहीररित्या घेतलेल्या भूमिकेचा. 25 ऑगस्ट 1983 रोजी भारताचे परराष्ट्रमंत्री पी व्ही नरसिंह राव यांनी लोकसभेत तर अर्थमंत्री प्रणब मुखर्जी यांनी राज्यसभेत एक निवेदन केले. त्यात पाकिस्तानात लोकशाहीची पुनर्स्थापना करण्यात यावी अशी जोरदार मागणी करण्यात आली. अटकेत असलेल्या बाशा खान यांच्या प्रकृतीबद्दलची चिंताही त्यात व्यक्त करण्यात आली होती आणि वर पाकिस्तानच्या अंतर्गत बाबींमध्ये भारत हस्तक्षेप करू इच्छित नाही अशी जोडही त्याला देण्यात आली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी इंदिरा गांधी यांनी काँग्रेस संसदीय गटाच्या बैठकीत हीच भूमिका मांडली. पाकिस्तानातील या घडामोडींकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही असे त्या म्हणाल्या. अशा निवेदनांच्या बातम्या वर्तमानपत्रातून प्रसिद्ध होतात तेव्हा त्याचे महत्त्व सामान्य वाचकांना समजणे शक्यच नसते. त्याच्या दृष्टीने अशी निवेदने, इशारे वगैरे हे तोंडाची वाफ दवडणे असते. हा झाला मध्यमवर्गीय कारकुनी विचार. परंतु आंतरराष्ट्रीय संबंधात अशा निवेदनांना अतिशय महत्त्व असते. पाकिस्तानने भारताच्या या वक्तव्यांचा जोरदार निषेध केला. विशेष म्हणजे भारतातूनही त्याला विरोध झाला. नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स या विरोधी पक्षांच्या आघाडीच्या वतीने चौधरी चरण सिंग आणि अटल बिहारी वाजपेयी या दोन नेत्यांनी 29 ऑगस्ट रोजी एक निवेदन जारी केले. इंदिरा गांधी यांचे पाकिस्तानबाबतचे वक्तव्य दुर्दैवी असल्याचे त्यात म्हटले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऑर्गनायझर या मुखपत्राने गांधी यांच्या वक्तव्यामुळे भारत पाक संबंधांवर परिणाम होऊ शकतात असा इशारा दिला होता. एवढेच नव्हे तर निवडणुकांवर डोळा ठेवून त्यांनी ते केले असल्याचे त्यात म्हटले होते. पण त्या वक्तव्यातून जायचा तो संदेश योग्य त्या ठिकाणी गेला होता. MRD आंदोलनाच्या भडकलेल्या वनव्यात तेल ओतले गेले होते. पाकिस्तानातील फुटीरतावादी चळवळींना भारताकडून मिळत असलेल्या मदतीचे असेच आणखी एक उदाहरण याच काळात सापडते. पाकिस्तानात MRD आंदोलन भडकले असतानाच 1983 ऑक्टोबरमध्ये नवी दिल्लीत मोठ्या धूमधडाक्यात जागतिक सिंधी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाचे उद्घाटन खुद्द इंदिरा गांधी यांनी केले होते. त्या संमेलनात स्वतंत्र सिंधू देशाच्या मागणीला खतपाणी घालण्यात आले होतेच. पण संमेलनाच्या निमित्ताने इंडियन एक्सप्रेस या दैनिकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या 8 पाणी पुरवणीत सिंधचा तपशीलवार नकाशा छापण्यात आला होता. हा भारताकडून करण्यात येत असलेल्या सायवॉरचा एक भाग. पुढे राजीव गांधी यांच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीत सिंधू देश चळवळीचे पितामह GM सईद यांनी भारतास खुलेआम भेट दिली. यानंतर पाकिस्तानात परतल्यानंतर त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सिंधमध्ये ठिकठिकाणी दौरे केले. याच सुमारास ब्रिटन, अमेरिका, स्वित्झर्लंड येथे सिंधी मानवाधिकार संघटना स्थापन करण्यात आल्या. त्यांच्याद्वारे सिंधी नागरिकांवर पाकिस्तानकडून होत असलेले अत्याचार आंतरराष्ट्रीय समुदायासमोर आणण्यात आले. याशिवाय मुंबई आणि जम्मू येथून सिंध सुजाग, सिंध राईज, सिंध परचम, संगत अशा प्रकारची मासिके, पत्रके मोठ्या प्रमाणावर छापून ती सिंधमध्ये पाठवण्यात येत असल्याचे आरोपही तेव्हा पाकिस्तानी माध्यमातून करण्यात येत होते. बांगलादेश मुक्तीसंग्रामाच्या वेळी रॉ आणि इंदिरा गांधी यांनी पाकिस्तान विरोधात अशाच प्रकारचे सायवॉर सुरू केले होते. एकंदर रामेश्वरनाथ काव यांचा प्लॅन इंदिरा गांधी यांच्यानंतरही मोरारजी, इंदर कुमार गुजराल अशांचा अपवास सोडला तर बाकीच्या पंतप्रधानांनी सुरू ठेवला होता.
पण हा तो पाकिस्तानी थिंक टँकमधील विश्लेषक, अभ्यासक, पत्रकार आणि सामान्य ब्लॉगर यांच्यात चघळला जात असलेला 240 पानांचा काउप्लॅन होता का? मुळात ही अशी योजना कधी शब्दबद्ध करण्यात आली होती की काय हे अज्ञात आहे. पाकिस्तानी अभ्यासकांना म्हणे त्यांची माहिती रॉयच्या खुल्या करण्यात आलेल्या गोपनीय कागदपत्रातून मिळाली. पण अशी खुली केलेली कागदपत्रे भारतात अजून तरी कोणाच्या दृष्टीस पडली नाहीत हे नवलच म्हणावे लागेल. एक मात्र खरे की काव प्लॅन लिहिला गेला असो वा नसो, रॉने पाकिस्तानचा नकाशा बदलण्याचा चंग बांधला होता. त्या योजनेस बांगलादेश निर्मितीनंतर अद्याप यश आलेले नाही. पण हेही तेवढेच खरे की पाकिस्तानने पंजाब आणि काश्मीर येथे सुरू केलेल्या छुप्या युद्धाला तशाच पद्धतीने भारताने जबाब दिलेला आहे. त्या नवनव्या जखमांनी पाकिस्तान रोज भळभळत आहे.